बुलेटिनच्या सुरुवातीला ताजी बातमी येते. GSAT-9 या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालंय. सार्क राष्ट्रांमधील देशांना संकट काळात मदत आणि परस्परांमध्ये संपर्क उपलब्ध व्हावा या उद्देशानं GSAT-9 या दूरसंचार उपग्रहाची निर्मिती करण्यात आली होती. आज याचं प्रक्षेपण झालेलं आहे. या भूस्थिर दूरसंचार उपग्रहाची बांधणी इस्रोने केलेली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून या उपग्रहाने झेप घेतली. सार्कचे सदस्य असलेल्या 8 देशांपैकी भारतासह 7 देश या प्रकल्पाचे सदस्य असतील. या दूरसंचार उपग्रहाच्या निर्मितीसाठी 235 कोटींचा खर्च आला असून तो शेजारच्या देशांना 12 KU बँड ट्रान्सपॉन्डमध्ये सेवा देईल. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे रिपोर्टर सुमेध बनसोड आपल्यासोबत आहेत. सुमेध, GSAT-9 या दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे, कोणत्या गोष्टींसाठी या उपग्रहाची मदत मिळू शकेल? श्रद्धा, भारतची जी स्पेस डिप्लोमसी आहे त्या अंतर्गत हे साऊथ एशिया सॅटेलाइटचं इस्रोनी निर्माण केलं होतं आणि आज जवळपास 4:57 श्रीहरिकोटावरनं याचं लॉन्च करण्यात आलेलं आहे. जवळपास 50 मीटर उंच रॉकेटवरनं हे जे सॅटेलाइट आहे ते अंतरिक्ष मध्ये पाठवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे श्रद्धा, सार्क जे देश आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान नंतर सोडला तर नेपाळ आहे, भूतान, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या सगळ्या देशांना दूरसंचार सुविधांमध्ये एक महत्वाचं एक पाऊल जे आहे ते या सगळ्या सॅटेलाइटच्या याच्यानंतर महत्वाचं हे केलेलं आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणायला काही हरकत नाही. 235 करोडच्या लागतीने हा जो सॅटेलाइट आहे तो अंतरिक्षमध्ये सोडण्यात आलेला आहे. अगदी बरोबर आहे सुमेध. नैसर्गिक साधन संपत्तीचं मॅपिंग करणं, शैक्षणिक संस्था कुठे उभारता येईल हे सुचवणं, असे अनेक कामं हा उपग्रह करणार आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. GSAT-9 या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाचं आज प्रक्षेपण झालेलं आहे. सार्क देशांमध्ये पाकिस्तान वगळता इतर देशांना संकट काळात मदत आणि परस्परांमध्ये संपर्क उपलब्ध व्हावा या उद्देशानं याची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्कमधले सर्व देश असतील, मात्र पाकिस्तानचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून या उपग्रहाने झेप घेतलेली आहे. स्पेस हिस्ट्री ऑफ इंडिया, वी हॅव डेव्हलप्ड ए सॅटेलाइट फॉर साऊथ एशियन कंट्रीज फॉर रिजनल कॉपरेशन. द प्राईम मिनिस्टर टोल्ड इन 2014 दॅट वी विल मेक अ सॅटेलाइट कॉल्ड SAC सॅटेलाइट फॉर साऊथ एशियन कंट्रीज अँड द सॅटेलाइट इज गेटिंग लॉन्च टुडे. It has got 12 KU bound transponders. What India has developed, India is an advanced country as far as space technology is concerned. What India has gained and expertise, the fruits of that expertise are being shared by our friendly countries, the SAARC nations. This satellite, 12 transponder satellite, will help them to have their interconnectivity within the country, also with other countries in the Southeast Asian region. Like namely, you know, India, Bangladesh, Bhutan, Sri Lanka, Maldives, Afghanistan. So like, you know, except Pakistan, all these countries will connect. They can use this signal for remote sensing purposes, analyzing the data.